मुंबई पुणे महामार्गावर दरोडा टाकून लुटमार करणारी चौघांची टोळी पनवेल तालुका पोलिसांनी नुकतीच जेरबंद केली या टोळीतील चौघांकडून एकूण पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबई पुणे महामार्गावर जवळ ट्रक चालक आपल्या मालवाहतूक वाहनांचे टायर तपासत ता असताना पाच ते सहा जणांनी हल्ला करत रोख रक्कम आणि एक मोबाईल चोरी झाल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला होता पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या प्रकरणाचा तपास केला या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकानं वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपी विशाल जाधव वयवर्ष सत्तावीस स्वप्नील वाघमारे वयवर्ष वीस सौरभ वाघमारे वयवर्ष पंचवीस रितेश पवार वयवर्ष एकवीस अमित वाघमारे वयवर्ष वीस आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन बोलतं केलं तर ते सर्व सराईत गुन्हेगार निघाले त्यांनी आतापर्यंत रसायनी खालापूर चौक कर्जत आणि नेरुळ या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय या आरोपींचा शोध गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे लागला याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे तसंच पुढील तपास आणि इतर आरोपींचा शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश फुले करत आहेत मात्र या चोरट्यांमध्ये अवघी वीस ते पंचवीस वयोगटातील मुलं असल्याची बाब निश्चितच चिंतेची असल्याचं बोललं जात आपले भविष्य घडवण्याच्या वयात ही मुलं चोऱ्या माझ्या लूट दरोडेखोरी करत असल्याने दिवसेंदिवस वाढणारी बेकारी आणि बेरोजगारी आता प्रकर्षानं जाणवू लागली आहे वादळवारा लाईव्ह संजय कदम पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन